संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर इथं भगवा ध्वजारोहण करून आणि महामानवांच्या पुस्तकांचं पूजन करून परिवर्तनवादी शिवगुढी उभारण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जुळे सोलापूर भागात भगवा ध्वजारोहण करून आणि महामानवांच्या विचारांच्या पुस्तकांचं पूजन करून परिवर्तनवादी शिवगुढी उभारण्यात आली. या प्रसंगी बोलताना संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम म्हणाले की बहुजन समाज प्रस्थापितांनी लादलेल्या रूढी झुगारून देऊन कात टाकत आहे आणि नवविचारांचं स्वागत करून त्यांचा अंगीकार करत आहे, त्याचंच हे प्रतीक होय. गुढीपाडवा हा सण शेकडो वर्षांपासून साजरा करण्यात येतो. त्या काळी भगव्या पताका उभारण्यात येत होत्या, पण संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर या गुढीचं स्वरूप बदलण्यात आलं. वारकरी संप्रदायाची गुढी भगव्या रंगाची आहे. बुद्धानं भगव्या रंगाचं चिवर निवडलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा ध्वज भगव्या रंगाचा आहे. भगवा ध्वज ही भारतीयांची अस्मिता आहे. भगवा ध्वज ही भारतीयांची परंपरा आहे. त्यामुळं आपण घरावर भगवी पताका लावून संभाजी राजांना अभिवादन करून भगव्या रंगाच्या ध्वजाचीच गुढी उभारावी. हाच खरा गुढीपाडवा होय, असं आवाहन त्यांनी केलं. बहुजनांनी प्रस्ताव प्रेरितांची गुढी नाकारून नवीन विचारसरणीची गुढी म्हणजेच त्या भगवी पताक्याची गुढी त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभारून साजरा करण्यात येत आहे. अनेक वर्षापासून त्या महाराष्ट्रात भगव्या ध्वजाची गुढी उभारली जात होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मनुवाद्यांनी या गुढीचं रूपांतर वेगळ्या पद्धतीनं मांडलं होतं. ही भगव्या ध्वजाची गुढी म्हणजे भगवान गौतम बुद्धाची जी चावर आहे, या वारकरी संप्रदायांचा जो भगवा गुढी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा ध्वज आहे, तोच खरा गुढीपाडवा म्हणून आम्ही साजरा करत येतो. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहर प्रमुख सीताराम बाबर, रमेश चव्हाण, राजेंद्र माने, गोविंद चव्हाण, गजानन शिंदे, ओंकार कदम, आकाश कदम, दत्ता पवार, उमेश जाधव, रमेश लोखंडे, विश्वनाथ आमणे, ज्ञानेश्वर पवार, मल्लू भंडारे, प्रदीप शिंदे, मयूर बंगरगी, विनोद राठोड, तोहिद नदाफ आदी उपस्थित होते.